मी शनाई शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. आमदार महेश लांडगे यांनी गुजराती भाषेत लावले फ्लेक, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल. चिंचवड स्थानकावर व्यक्तीच्या अंगावरून गेलं रेल्वे इंजिन, तरीही व्यक्तीला इजा नाही. झाडांच्या कत्तलवरून नगरसेवक आणि महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनाला धरलं धारेवर. आणि शहरातील वाहतुकीला आणि बेकायदेशीरपणे गाड्या पार्क करणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी 80 नवीन गाड्या दाखल. भोसरी विधानसभेचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी गुजराती भाषेत फ्लेक्स लावले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. पुण्यातील भाजपच्या आमदारांनी गुजराती भाषेत फ्लेक्स लावल्याने विरोधकांकडून त्यांना डिवचण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे मेट्रो प्रकल्प संदर्भातील या फ्लेक्सवर लांडगेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. पंतप्रधान गुजरातचे असल्याने लांडगे यांनी गुजराती भाषेवरच प्रेम दाखवल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. त्यामुळे हे फ्लेक्स नेमके कुठे लावले त्याची विचारणा लांडगे समर्थकांकडे केली असता केवळ गुजरातीच नव्हे तर देशातील 12 भाषांमध्ये असे फ्लेक्स लावल्याचे तसेच यासाठीचा पुरावा म्हणून एक व्हिडिओही देण्यात आलाय. मात्र भाषेवरून वाद पेटण्याची चिन्ह निर्माण होतात. हे सर्व फ्लेक्स एका रात्री थाटवण्यात आलेत. खरं तर कालचा जो प्रकार होता, स्थानिक आमदारांनी जे विविध भाषांमध्ये बॅनरबाजी केलेली आहे त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची अस्मिता, मराठी आपली मायबोली, आणि इतिहास सांगतो की आटके पार मराठी भाषा आपली गेलेली आहे. मॉरिशससारखा देश जर मराठी भाषा शिकत असेल, स्वित्झर्लंडमधनं विद्यार्थी जर का मराठी इथं शिकण्यासाठी येत असेल, तर आपल्या भाषेचा गौरव, आपल्या भाषेची मायबोली, आपल्या भाषेचा मान हा आपण सर्वांनीच ठेवला पाहिजे. परंतु काल मताच्या भीती, म्हणजे मताच्या मागणीबद्दल म्हणा किंवा मताच्या भीतीपोटी म्हणा, आपण विविध भाषांमध्ये इथं बॅनरबाजी केली, त्याचा आम्ही तीव्र शब्दात विरोध करतो. देव तारी त्याला कोण मारी याचाच प्रत्यय पिंपरी चिंचवड मधील रेल्वे स्टेशनवर पाहायला मिळाला आहे. चिंचवड स्थानकावर एका व्यक्तीच्या अंगावरून रेल्वे इंजिन आणि डबे गेल्यानंतरही व्यक्ती जिवंत राहिली आहे. रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. चिंचवड स्थानकावर एक व्यक्ती मध्य प्रदेशमधून नोकरी शोधायला पुण्यात आला होता, मात्र इथे देखील काम न मिळाल्याने त्यावर उपासमारीची वेळ आली. प्रकाश माळी त्यानंतर स्थानकावर पोहोचली, मात्र उपाशी पोटी असल्याने रेल ट्रॅकवरच बेहोश झाला. तेवढ्यात पनवेल पॅसेंजर आल्याने त्याच्या अंगावरून इंजिन आणि 3 डबे गेले. तात्काळ रेल्वे चालकाने रेल्वे थांबवली आणि रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्तीचे प्राण वाचवले. सुदैवाने प्रकाश यांना जास्त इजा झाली नाही आणि सुदैवाने त्यांचा जॉबही वाचला आहे. सहापूर खंडवा जिल्ह्याचा रहिवासी आहे, एमपी स्टेट. मैं 3-4 दिन से काम के लिए आया था पुणे में, मेरे को काम नहीं मिला. मैं इधर रेलवे स्टेशन पर आया, मेरे पास जो पैसा था वो ख़त्म हो गया. मैं इधर लेटरिंग के लिए आया था, मेरे को चक्कर आया, मैं नीचे गिर गया. तो इससे वो पुलिस वाले जो है यही के एक होंगे, तो 2-4 लोग भी थे, उन्होंने मेरे को बाहर निकाला. वहाँ तक पहुँचाया पुलिस ने, यार भैया लाया, क्या हेल्प किया, नाश्ता कराया, चाय पिलाई, बस सर इतना मिस कर नहीं बोल सकते. आज रोजी आम्ही पोलीस हवालदार 11-03 बागुल व PC 273 वाळेकर चिंचवड स्टेशनचे दिवस आणि रात्रपाळी काम कर्तव्यास असताना सुमारे 9:45 दरम्यान अप पनवेल पॅसेंजर ही गाडी येत असताना एक इसम प्लॅटफॉर्मवरून जात असताना त्याच्यात चक्कर तोल जाऊन तो खाली पडला आणि तेवढ्यामध्ये पनवेल एक्सप्रेस आली, त्याच्यावरनं इंजिन आणि 3 डबे गेले आणि गाडी चिंचवड स्टेशन येथे थांबत असल्यामुळे गाडीचा वेग कमी होता. सदरच्या ड्रायव्हरने ती गाडी थांबवली. प्रवाशांचा कल्ला ऐकू आल्यानंतर आम्ही घटनास्थळी जाऊन सदर इसमास आम्ही बाजूला घेतले आणि नंतर त्याला औषधोपचार कामी आणि पुढील कारवाईसाठी त्याला चौकीमध्ये आणलं. त्यावेळेस त्यांनी हकीकत सांगितली की मी बांधकाम व्यावसायिकाकडून होणारी झाडांची कत्तल यावरून नगरसेवक आणि महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनाला चांगलंच धारेवर पकडलंय. तळजाई टेकडीवर तसेच सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात. वनविभागाच्या ताब्यात असलेल्या ही झाडांची कत्तल केली जाते. पालिकेला हा अधिकार कोण दिला अशी विचारणा करत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलंय. मी आपल्याला एक पत्र माननीय महापौर दिलं होतं, अनिसट एम कंपनी, ज्या आपल्या महानगरपालिकेच्या प्रॉपर्टीचा पत्ता सुद्धा आपल्याला जीएम मॅपिंग झालेलं नाही.
त्या अनेस्टन एम कंपनीचे 1.5 कोटी रुपये खर्च दोन अधिकाऱ्यांना तुम्ही द्याला, त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडे तक्रार दाखल केली सर. वर्क ऑर्डर दिली नाही पण तुम्ही मान्य करून घेतलं, अग्रीमेंटला घेतलं नव्हतं सर. तुम्ही अग्रीमेंट केलं त्यांच्याबरोबर दोन व्यक्ती ह्याच विषयामध्ये टॅक्स डिपार्टमेंटची तुम्ही पोलीस तक्रार दाखल केली कारण त्यांनी आपले डाटा एक्सेस केले. आता तुम्ही त्यांना रिटर्न अग्रीमेंट देता की ते आपले डाटा एक्सेस करत. अजूनपर्यंत आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचं माहिती, आपल्यापेक्षा कुणाला जास्त कळेल आपली प्रॉपर्टीचा विनियोग कसा करायचा. आपल्याला बाहेरची दोन लोक पाहिजे, त्यांना 1.5 कोटी रुपये पगार देणं तो आपल्याला सांगणार की ही डेव्हलप कशी करायची, ती भाड्याने कशी द्यायची. आणि तरी 1.5 कोटी रुपये दोन माणसांसाठी तुम्ही त्यांना सांगितलं तिथे काही आदेश नाही. आम्ही आश्वासन पत्र तुम्हाला दिले, तिथं काही उत्तर नाही. तर 10 वर्ष 1 वर्ष रात्रीनंतर भयंकर प्रकारे माननीय वापर करतो लागतो. डीपीडीसीचे 3 कोटी जर 1 वर्ष 6 महिन्यापूर्वी रद्द केलेले टेंडर काय त्याला अमृत वाजवण्याला पुनर्जीवित केला आणि तो स्टँडिंग कमिटीला दाखल करणे. स्मार्ट पुण्यातील स्मार्ट वाहतूक पोलिसांना स्मार्ट करण्यासाठी आता पुणे स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला आहे. शहरातील वाहतुकीला आणि बेकायदेशीरपणे गाड्या पार्क करणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांना स्मार्ट सिटीने 80 नवीन दुचाकी पल्सर आज महापौर मुक्ता टिळक, पुणे शहर पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या उपस्थितीत वाहतूक शाखेला सुपूर्द केले. शहरासह उपनगरात वाहतूक कोंडी होत असते. याप्रसंगी काही ठिकाणी नियमबाह्य पद्धतीने रस्त्यांवर गाड्या पार्किंग केल्या जातात, त्यामुळे वाहतूक कोंडी होते. अशा लोकांना चाप लावण्यासाठी या गाड्यांचा उपयोग वाहतूक पोलिसांना होणार असून या गाड्यांसोबत जॅमरचीही सोय करून देण्यात आली आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची म्हणे. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने गदिमा शताब्दी वर्ष सांगता समारोह 1 ऑक्टोबरला पार पडणार आहे. गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने गदिमा शताब्दी वर्ष सांगता समारंभाचं आयोजन 1 ऑक्टोबरला करण्यात आले आणि गदिमा शताब्दी वर्षाची सांगता उत्साह साजरी करण्यासाठी टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहात सायंकाळी 5 वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. 1 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिराच्या प्रेक्षागृहात हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत एक अतीव गदिमा प्रेमी आणि सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील साहेब. श्रीनिवास पाटील साहेब त्यांचं भाषण रंगवणार आहेत. गदिमांचे ते अतीव चाहते आहेत. सर्व शेअर बाजारांमध्ये सक्रिय ग्राहक असणारी भारतातील सर्वात मोठी रिटेल ब्रोकर संस्था झेरोधाने पुण्यामध्ये ग्राहकदारांमध्ये वाढीचा मोठा आकडा गाठलाय. सर्व शेअर बाजारातील सक्रिय ग्राहक संख्येच्या निकषावर ग्राहक वर्गांमध्ये महिन्याकाठी पडणारी भर आणि या कॉईन या सर्वात मोठ्या स्टँड अलोन डायरेक्ट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकर झेरो ठरली आहे. पुण्यामध्ये झेरोच्या व्यवसायात सातत्याने वाढ होती आणि गेल्या महिन्यांमध्ये येऊ घातलेल्या काही नव्या योजनांमुळे चालू आर्थिक वर्षामध्ये अधिक वेगाने वाढीचा पुढचा टप्पा गाठता आल्याचं मत झेरोदाचे हेड ऑफ सेल्स श्री सलमान कुरेशी यांनी व्यक्त केलंय. जी देखिए, पुणे हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट सिटी रहा है. इधर हमने हमारा ग्रोथ 75% है इस साल और जितनी तेजी से हमारा बेस इधर बढ़ रहा है इसलिए हमने 4 पार्टनर ऑफिसेज और 2 ब्रांच ऑफिसेज हमने खोले हैं. और जो आपका सेकंड क्वेश्चन है मार्केट के बारे में, तो ये एक अच्छा जब प्राइसेस गिरते हैं, जो बड़े स्टॉक्स हैं जिनका प्राइस बहुत एक्सपेंसिव हो चुका था, ये बहुत अच्छा टाइम है कि आप उन स्टॉक्स में आप अच्छे स्टॉक्स चूज करें जिनके फंडामेंटल स्ट्रांग हैं और आप उनमें इन्वेस्ट कर सकते हैं. ज़रोदा के फ़िलहाल 95 पार्टनर ऑफिसेज हैं और 25 खुद के ऑफिसेज हैं और हमारा फोकस सिर्फ हमारे नए प्रोडक्ट्स और इनोवेशन पर है.
हमने नया एजुकेशन ऐप वारसिटी हमने लॉन्च किया हुआ है हिंदी में, जो एब्सोल्युटली फ्री है और जो आपको स्टेप बाय स्टेप स्टॉक मार्केट के बारे में फ्रॉम बिगिनर लेवल आपको बहुत अच्छी तरह से सिखाएगा जी। बेसिकली हम हमारे जो क्लाइंट्स हैं उनका जितना हो सके लाइफ ईजी करना चाहते हैं। जैसे अभी मैंने कहा हम एजुकेशन पे फोकस कर रहे हैं और जो हमारा प्लेटफॉर्म्स है ट्रेडिंग प्लेटफॉर्म्स जैसे काइट है तो उसमें बहुत सारे जो एडवांस फीचर्स आपको उसमें दिखाई देंगे जो आई एम श्योर हमारे पूरे ट्रेडर्स बहुत अप्रिशिएट करते हैं। रिसेंटली हमने गुड टिल कैंसिल एक प्रोडक्ट हमने लॉन्च किया था जिससे आप लॉन्ग स्टैंडिंग ऑर्डर्स आप डाल सकते हैं। तो ऐसे बहुत सारे जो टेक इम्प्रूवमेंट्स है हम साल भर हम कुछ ना कुछ तो रिलीज़ करते हैं जिनमें क्लाइंट की भी रुचि रहती है और उनको पता चलता है कि हम हमेशा इनोवेशन में एक स्टेप आगे रहते हैं। पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाची यशस्वी वाटचाल सुरू असून संघाची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली आहे। दुग्ध व्यवसायातील राष्ट्रीय स्तरावरील क्वालिटी मार्क हे गुणवत्ता आणि शुद्धतेची हमी असलेले मानचिन्ह संघाचे उत्पादन वापरण्यास NDDने मान्यता दिली आहे। पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ आणि क्वालिटी मार्क मिळालेला राज्यातील पहिला संघ आहे। सन 2018-19 या आर्थिक वर्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाच्या फरकासह सरासरी प्रति लिटर 25.16 तर म्हैस दुधासाठी प्रति लिटर 36.72 खरेदी दर आलेला आहे। दूध विक्रीमधून मिळणाऱ्या प्रत्येक रुपयातील 75 पैसे दूध उत्पादकास दिले जाणार आहेत। आज पुणे जिल्हा दूध संघाची 60वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। यामध्ये ही सभा पार पडत वाढत असताना संघाला 2,42,00,000 रुपयाचा नफा झालेला आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून संघाने गेल्या वर्षभर ज्या शेतकऱ्यानं संघाला दूध पुरवठा केलेला आहे त्याला वर्षभरातील दुधावर प्रति लिटर 1 रुपयाचा दर फरक दिलेला आहे। यामध्ये साधारणतः शेतकऱ्यांना 7,35,00,000 रुपये हे वाटप होणार आहे। त्याचप्रमाणे शेअर होल्डरला 14% डिव्हिडंड दिलेला आहे। त्याच्यामध्ये साधारणतः 81,00,000 रुपयाचं वाटप होणार आहे। संघाने या आर्थिक वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे। त्याचप्रमाणे संघाला मिळणारा जे 1 रुपया आहे त्यातील 75 पैसे हे पुन्हा शेतकऱ्याला देण्याचं काम संघाने केलेलं आहे। आपल्याकडे चहा किती प्यावा, कसा प्यावा आणि कशासाठी प्यावा याचे काही अलिखित नियम आहेत। स्लो पॉयझन असं विशेषण चहापुढे काही लोक आवर्जून लावतात। याही परिस्थितीत एकाने फक्त 9 मिनिटात 45 कप चहा पीत चहा ही काही पिण्याची गोष्ट नाही असं म्हणणाऱ्यांच्या भुवया उंचावल्यात। पाटीलात चहा पिताना या व्यक्तीचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, पाहूयात हा व्हिडिओ। त्याचं झालं असं की सचिन शिंदे नावाच्या एका रिक्षा चालकाची आणि त्याच्या मित्राची शर्यत लागली। यात 20 मिनिटात 45 कप चहा पिण्याचं ठरलं। हे आव्हान पहिले जिंकणाऱ्याला 1,000 रुपये मिळणार होते। मग काय झालंच, पठ्ठ्याने हे आव्हान स्वीकारलं आणि सारा फौजफाटा सोबत घेऊन येथील एका चहाचं दुकान गाठलं। शर्यतीत ठरल्यानुसार एका मोठ्या पातेल्यात 45 कप चहा देण्यात आला आणि ठरलेल्या वेळेच्या निम्म्यापेक्षाही कमी वेळात सचिनने हे आव्हान पार करत पूर्ण चहा संपूत ही शर्यत जिंकली आहे। गणपती म्हणजे सुखकर्ता, दुःखहर्ता आणि विघ्नविनाशक। हे गणपतीचं स्वरूप माणसांमध्ये देखील असतं, परंतु माणसातील या स्वरूपाकडे आपलं दुर्लक्ष झालं असून धार्मिक सांप्रदायिक विधी वाढले आहेत, त्यामुळे गणेशाच्या मूळ स्वरूप असणाऱ्या लोकांशी आपला संपर्क कमी झाल्याचं मत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी व्यक्त केलं आहे। अखिल मंडळी मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहर स्वच्छ ठेवणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा तसेच छायाचित्रांच्या माध्यमातून गणेशाची सेवा करणाऱ्या छायाचित्रकारांच्या कृतज्ञता सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। उपर्ण, भेटवस्तू, श्रीफळ, मिठाई असं या सन्मानाचं स्वरूप होतं। यावेळी लोकमान्य मल्टीपर्पज बँकेचे विभागीय उपव्यवस्थापक हर्षल झोडगे, निंबाळकर ताली मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार आदी उपस्थित होते। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। गुजराती भाषेत लावले फ्लेक्स, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला व्हायरल। चिंचवड स्थानकावर व्यक्तीच्या अंगावरून गेलं रेल्वे इंजिन, तरीही व्यक्तीला इजा नाही। झाडांच्या कत्तलवरून नगरसेवकांनी महापालिकेच्या मुख्य सभेत प्रशासनाला धरलं धारेवर।
आणि शहरातील वाहतुकीला आणि बेकायदेशीरपणे गाड्या पार्क करणाऱ्या पुणेकरांना शिस्त लावण्यासाठी 80 नवीन गाड्या दाखल. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.